कामठी पोलिसांचा आपल्या कुटुंबासह सामान्य नागरिकांसोबत पोलीस स्टेशन येथे तणावमुक्तीचा जल्लोष कार्यक्रम व गणेश उत्सव कार्यक्रम साजरा करण्यात आला. तर यावेळी पोलीस स्टेशन घरासारखे सजविण्यात आले होते. सण असो वा कोणतेही सामाजिक कार्य, खाकीशिवाय त्याचा आनंद लुप्त होतो. खाकी वर्दी असेल तर सर्व कार्यक्रम यशस्वीपणे पार पडतात, पण लोकही या खाकी वर्दीवर टीका करायला मागे हटत नाही. नेहमीच वादात सापडलेल्या खाकी वर्दीच्या मागे लपलेल्या व्यक्तीचा विचार कोणी करत नाही. ड्युटी करताना ना वेळेची काळजी घेतली जाते, ना कुटुंबाची काळजी घेतली जाते. या खाकी वर्दीमुळे आपण व आपला समाज सुरक्षित असून प्रत्येक सण आपण आनंदाने व उत्साहाने साजरा करू शकतो. गेल्या 10 दिवसांपासून संपूर्ण देशासह जिल्ह्यातील कामठी तालुक्यात महापर्व गणेश उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. घटस्थापनेपासून ते विसर्जनापर्यंत कामठीच्या दोन्ही पोलीस ठाण्याचे अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त ठेवला. शुक्रवारी गणेश मूर्तींचे विसर्जन झाल्यानंतर कामठीच्या नवीन पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचारी व अधिकारी ACP DCP जॉईंट CP यांच्या कुटुंबियांसाठी रंगारंग कार्यक्रमासह शहरवासियांसाठी मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात 10 दिवसांच्या मेहनतीनंतर एक वेगळं समाधान आणि आनंद ओसंडून वाहत होता. कर्मचारी व त्याच्या कुटुंबातील सदस्य यांनी काल नवीन कामठी पोलीस स्टेशन येथे गणेश उत्सव निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ऑर्केस्ट्रा व कर्मचारी यांनी देखील गीत गायले, तर काही महिला कर्मचारी खाकी वर्दीत असलेल्या चिमुकल्यांसोबत आनंद घेताना दिसले. कामठी पोलिसांनी आयोजित केलेला हा कार्यक्रम कामठीच्या इतिहासातील एकमेव तर होता, शिवाय स्मरणीयही होता. तर या माध्यमातून सामान्य नागरिकांच्या मनात पोलिसांच्या बाबतीत भीती व पोलिसांकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल अशी भावना पोलीस खात्यातून बोलली जात आहे. नुकतंच महाराष्ट्रामध्ये मागच्या 10 दिवसांमध्ये मागील कोरोनाच्या 2 वर्षाच्या म्हणजे कालावधीनंतर मोठ्या प्रमाणामध्ये गणेशोत्सव साजरा करण्यात आला. या मागच्या गणेशोत्सवाच्या संपूर्ण 10 दिवसादरम्यान पोलीस डिपार्टमेंटकडून चोख बंदोबस्त पुरवण्यात आलेला होता. त्यामुळे बंदोबस्त दरम्यान पोलीस अधिकारी हे कर्तव्यावर हजर होते, त्यामुळे त्यांना थोडंसं परिवारांनासुद्धा वेळ कमी देता आला. आणि काल विसर्जन सार्वजनिक विसर्जन संपल्यानंतर काल दिनांक 10 सप्टेंबर 2022 रोजी नवीन कामठी पोलीस स्टेशन या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये स्थापित गणेश मूर्तीच्या अनुषंगाने महाप्रसाद आणि पूजेचे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. या कार्यक्रमामध्ये संगीत रजन संध्याचा पण कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. या कार्यक्रमामध्ये पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार यांना सहपरिवारानिमित्त सहपरिवार ते उपस्थित होते. एक त्याचा मूळ उद्देश की बंदोबस्ताच्या ताणतणावामध्ये पोलीस अधिकारी कर्मचारीसुद्धा आपल्या परिवारासोबत एक संगीतमय कार्यक्रमाचा आनंद लुटून त्यांचा जो बंदोबस्ताचा तणाव सीन आहे हा कमी करण्याचा एक प्रयत्न होता. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला आपल्या पोलीस स्टेशन अंतर्गत कामठी शहरातील प्रतिष्ठित नागरिक पदाधिकारी यांना पण आमंत्रित केलेले होते. त्यांना आमंत्रित करण्यामागे की पोलीस डिपार्टमेंटसोबत जे कम्युनिटी पोलिसिंग आहे त्यामध्ये आम नागरिकांचा सुद्धा पोलिसांच्या कार्यक्रमामध्ये सहभाग असावा आणि त्यांचे पोलिसांचे जनतेशी जे संबंध आहे हा त्यांचा त्यांना निमंत्रित करण्यामागचा उद्देश होता. या कार्यक्रमामध्ये सर्व पोलीस अधिकारी अंमलदार आपल्या परिवारासह सहभागी झाले, त्याचप्रमाणे नागरिकांचा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळाला आणि एक अतिशय उत्कृष्ट दृश्य संगीत रजनीचा सर्वांनी मनमुराद आनंद लुटलेला आहे, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. कामठी येथून नितीन रावेकर यांची रिपोर्ट.